नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे मुरमुऱ्याचे आणि गुळाचे मस्त असे टेस्टी लाडू. लहान मुलांना खूप आवडतात असे मुरमुऱ्याचे लाडू. चला तर बनवूया. मुलांसाठी मस्त असे खरपूस असे चमचमीत असे छान चवीला लागणारे मुरमुऱ्याचे लाडू. मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी थोडेसे मुरमुरे घेतले, मुरमुरे अंदाजेच घेतले, मुरमुरे व्यवस्थित चाळून घेतले. मी एक वाटी गुळ घेतला, गुळाचे बारीक तुकडे करून घेतले मी. आता एका पातेल्यामध्ये मी हा गुळ टाकून घेणार आहे. याच्यामध्ये कपभर पाणी टाकायचं पाक बनवण्यासाठी. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळाला. चमच्याने खडे फोडायचे गुळाचे. नंतर गॅसवरती ठेवायचं. गॅसवरती मस्त पाक तयार करायला ठेवायचा. मस्त एक तारी पाक तयार करून घ्यायचा. बघा किती छान एक तारी पाक तयार झाला. गुळाचा कलर बघा किती छान आलेला आहे. असा पाक व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा. एक तारी पाक झाला की आपले लाडू खूप छान वळतात. पाक थंडा होऊ द्यायचा. नंतर मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. मिक्स थंड होऊ द्यायचा पाक, नाहीतर हाताला चिकटतो. आता लाडूमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा हा पाक गुळाचा. थंड झाले की थंड झाल्यानंतर आपण लाडू वळून घ्यायचे. लहान मुलांना हे खूप आवडतात मुरमुऱ्याचे लाडू. हाताला पाण्याचा तेला पाण्यात पाणी घ्यायचं थोडंसं हाताला लावून. म्हणजे हे लाडू खूप हाताला पाणी लावले की वळल्या जातात. याला मस्त थंड होऊ द्यायचं. हाताला तेल पाण्याचा हात घ्यायचा व याचे लाडू वळून घ्यायचे. खूप टेस्टी लागतात हे लाडू. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मी सर्व लाडू बनवून घेतले. बघा किती छान लाडू झालेत. हे गुळाचे पाकाचे लाडू खूप छान होतात. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हे लाडू कुठे